आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली। अजित पवार यांच्यासोबत जवळ 32 आमदार तर शरद पवार यांच्यासोबत 16 आमदार असल्याचे समोर आलंय। या फुटीमुळे अनेक आमदारांसह कार्यकर्त्यांची अडचण झाली। या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी मोठा निर्णय घेतला आहे। आमदार अतुल बेनके यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे निर्माण झालेल्या पेचात तटस्थ राहण्याची भूमिका आमदार अतुल बेनके यांनी घेतली आहे। तसेच 2024 ची येणारी निवडणूकही लढणार नाही असं त्यांनी जाहीर केलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजने यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। मी माझ्या घरातल्या सगळ्या लोकांशी बोलून, आईशी बोलून 2024 ची निवडणूक लढण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आणि मी ती निवडणूक लढणार नाही, मी असा माझा निर्णय जाहीर करत आहे। वल्लभ शेठ बेनके साहेबांचे सर्व सहकारी, माझे सर्व सहकारी समाज कार्यात सहभागी राहील। आम्ही जुन्नरची जनतेची सेवा करत राहील। माझ्या 1 वर्षाच्या आमदारकीची कार्यकाळ जुन्नरच्या हितासाठी जे जे मला करता येईल ते मी निश्चित प्रकारे करेल। एवढंच ह्या निमित्ताने मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत। मला कृपया करून कोणी प्रश्न विचारू नका, मी याच्या पुढे काहीच बोलू इच्छित नाही। धन्यवाद। जय शिवराय, जय हिंद। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।